राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष फारूक मटके यांच्या आवाहनानुसार वाढदिवसानिमित्त होणारा खर्च, उदाहरणार्थ हार, फेटा, तुरे, केक, पटाके, या खर्चाला फाटा देऊन लॉकडाऊनमध्ये गोरगरीब लोकांना एक वेळचे जेवण देऊन साजरा करा असे आवाहन केले होते। त्या आवाहनानुसार शरद मोटार चालक मालक असोसिएशनच्या वतीने एक वेळ जेवणाचे वाटप सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य जावेद खैरदी यांच्या शुभहस्ते करण्यात आलाय। आज एकूण 200 लोकांना जेवण वाटप करण्यात आले असून सदर कार्यक्रमाप्रसंगी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फारूक मटके, जिल्हा सरचिटणीस बाबू पटेल, शरद मोटार मालक चालक असोसिएशनचे अध्यक्ष इरफान शेख, सचिन बिलाल इनामदार, कार्यकारिणी सदस्य मृत्यू सरोडगी, इस्माईल जमादार, इमरान शेख, निजाम शेख, अफसर शेख, यासिन मणियार, भारत कोरे, नजीर शेख, सिकंदर शेख आदि असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी शरद मोटार मालक चालक असोसिएशनचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माननीय फारूकभाई मटके यांच्या वाढदिवसाच्या आवाहनानिमित्ताने आज या ठिकाणी शरद मोटार मालक चालक असोसिएशनच्या वतीने रोडवर बसलेल्या गरिबांना एक वेळचे जेवण पाणी वाटप करण्यात आले। यावेळी शरद मोटार मालक चालक असोसिएशनचे संस्थापक फारूकभाई मटके, सचिव बिलाल इनामदार, कार्यकारिणी सदस्य मृत्यू सरोडगी, बाबू पटेल, इस्माईल भाईजी जमादार, इमरान शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।